नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आजच्या ठळक बातम्या। सिद्धेश्वर महादेव मंदिर सासवड श्रावण समाप्ती भंडारा पुरंदरचे आमदार संजयजी जगताप यांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न। पुरंदर येथील चांगावटेश्वर देवस्थान सासवड श्रावणी समाप्ती भंडारा उत्सवात साजरा करण्यात आला। जेजुरी येथील संस्कृती भवनात इस्कॉनच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। कीर्तन प्रवचन सांस्कृतिक कार्यक्रमाने वातावरण श्रीकृष्णमय झाले होते। या धार्मिक कार्यक्रमास 2000 हून अधिक भाविकांनी भाग घेतला। तसेच लहान मुलांनी नृत्य करून भक्तांची मने जिंकली। भोर कापूर होळ मार्गावरील नेकलेस पॉइंट जवळ इंगवली तालुका भोर गावच्या हद्दीत नीरा नदीच्या पात्रात अज्ञात महिलेचा मृतदेह काल आढळून आला। मृत महिलेचे वय अंदाजे 60 वर्षे असून अंगावर लाल रंगाचा ब्लाउज आणि काळ्या रंगाचा परकर आहे। हा मृतदेह 24 तासापेक्षा जास्त वेळ पाण्यात राहिलेला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे। मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही। याबाबत कोणाला माहिती असल्यास राजगड पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे। नीरा डाव्या कालवा अस्तरीकरणाविरोधात शेतकरी कृती समितीचा 30 ऑगस्ट रोजी कॅनॉल बचाओ संघर्ष मेळाव्यात खासदार राजू शेट्टी हे मार्गदर्शन करणार आहेत की सर्वांनी एकत्र येऊन नीरा डाव्या कालव्याचे काम बंद करणे संबंधी आवाज उठविला पाहिजे। जर हे काम विरोध न करता शेतकऱ्यांनी करून दिले तर त्याचा परिणाम भविष्यात सर्वांना भरावा लागेल। त्यामुळे 12 शहरात बोरचे पाणी बंद झालेले आहे। आपल्या भागातही भविष्यात तशीच परिस्थिती होईल याची सर्वांनी नोंद घ्यावी। वेळीच शेतकऱ्यांनी जागे होऊन आपापल्या भागात दुरुस्तीच्या नावाखाली होणाऱ्या अस्तरीकरणास विरोध केला पाहिजे असेही खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले। पुरंदर तालुक्यातील सासवड येथे भाजपा युवा मोर्चा पुरंदरचे अध्यक्ष विठ्ठल जगताप यांच्या गोविद्या गोसंवर्धन या संस्थेच्या वतीने तालुक्यातील शिक्षक व पत्रकार यांना गोमय गणेशाचे वाटप करण्यात आले। देशी गाईच्या शेणापासून व गोमूत्रांपासून बनविलेल्या सुबक अशा गणेश मूर्तींचे गणपती बापाच्या आगमन होण्यापूर्वी सासवड येथे झालेल्या दिमाखदार सोहळ्यात वितरण करण्यात आले। हिमाचल प्रदेश येथे होणाऱ्या 18व्या पोफ बॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाच्या कर्णधारपदी संस्कृती पाटील हिची निवड तर प्रशिक्षकपदी केतन भापकर संघ व्यवस्थापकपदी राशिदुलिया यांची निवड करण्यात आली आहे। राज्यातील सत्तारूढ आघाडीतील आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातील वाद चांगलाच पेटला आहे। रवी राणांना प्रत्युत्तर देताना बच्चू कडू चांगलेच संतापल्याचे दिसून आले। मी गुवाहाटीला जाणार आमदार नाही, ना बाप बडा ना भैया सबसे बडा रुपया असे म्हणत रवी राणांनी बच्चू कडू यांच्यावर टीका केली होती। त्याला प्रत्युत्तर देताना बच्चू कडू यांची जीभ घसरली आणि त्यांनी अबे हरामखोराची औलाद, आम्ही जर गुवाहाटीला गेलो नसतो तर तू मंत्रीपदाच्या शर्यतीत नसता, आमच्यामुळेच तू मंत्रीपदाकडे डोळे लावून बसला आहे अशा शब्दात बच्चू कडूंनी राणांवर शाब्दिक हल्ला चढविला आहे। हिवरे तालुका पुरंदर येथील एका शेतकऱ्याच्या शेत जमिनीतील गाजर पिकात ट्रॅक्टर घालून 20 फूटपर्यंत पिकासह शेत नांगरून नुकसान केले। तसेच वहिवाटीच्या जमिनीवर इतर शेतकरी कुटुंबाच्या 4 जणांनी जमिनीचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी समजावून सांगण्याचा प्रयत्न करताना फिर्यादी शेतकरी कुटुंबास नुकसान करणारी शिवीगाळ व दमदाटी करून मारहाण केल्याची फिर्याद सासवड पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे। त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी शेतकरी दिनकर नामदेव दळवी वय 66 वर्ष राहणार हिवरे रामवाडी यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली। तर या प्रकरणात संशयित आरोपी अशोक बबन दळवी वैशाली दळवी सुमन बबन दळवी तिघेही राहणार रामवाडी हिवरे अनुराधा रामचंद्र कामटे राहणार चांबळी तालुका पुरंदर अशी आरोपींची नावे आहेत। यवत पोलिसांनी सर्व नागरिकांना कळविले आहे की सध्या फायनान्सवाले वाहन जप्तीसाठी आले तर पोलिसांच्या परस्पर वाहन देऊ नये। वाहन जप्ती करायची असेल तर कायदेशीर प्रोसिजर करावी लागते, त्यांना पोलिसांचं प्रोटेक्शन घ्यावे लागते, त्यांना पोलीस संरक्षणामध्ये त्यांना वाहन जप्ती करायला पाहिजे असे न करता
चौकात कुठेही वाहनाचा पाठलाग करत आहेत व जप्ती चोऱ्या करण्याचे प्रकार घडत आहेत। परस्पर कोणाच्याही ताब्यात वाहन देऊ नये। कोणी फायनांच्या नावाखाली वाहन घेऊन जात असेल तर तो व्यक्ती पोलीस स्टेशनला घेऊन येणे आणि एक नसेल तर तात्काळ पोलीस स्टेशनच्या नंबरवर किंवा 112 नंबरवर तात्काळ फोन करणे असे आवाहन यवत पोलीस स्टेशनद्वारे कळविण्यात आले आहे। बिस्किस बाणावर झालेल्या सामूहिक बलात्कारातील 11 दोषींना सोडून महिलांवरील अत्याचाराचे उदात्तीकरण करणाऱ्या गुजरातमधील भाजप सरकारचा सासवड शहर महिला राष्ट्रवादीच्या वतीने सासवड तालुका पुरंदर येथील शिवतीर्थ चौकात जाहीर निषेध करण्यात आला। तळेगाव दामडे येथील महिलेचा 9 ऑगस्ट रोजी खून झालेल्या महिलेच्या खुनाची गुन्हे शाखेने उकल केली असून 4 संशयित आरोपींना अटक केली आहे। राज्य शासनाने 31 ऑगस्ट 2022 पासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाकरिता राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना स्पर्धा घेऊन पुरस्कार देण्याचा निर्णय पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने घेतला आहे अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली। राज्यस्तरीय प्रथम क्रमांकास 5 लाख रुपये, द्वितीय क्रमांकास 2,50,000 रुपये तर तृतीय क्रमांकास 1 लाख इतक्या रकमेचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन मंडळांना गौरविण्यात येणार आहे। तसेच प्रत्येक जिल्ह्यातील प्रथम क्रमांकाच्या गणेशोत्सव मंडळास 25,000 रुपयांचे पारितोषिक आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे। एका नराधम पतीनेच लावले वेश्या व्यवसायाला, तरुणीची पोलिसात फिर्याद, पती आणि मित्रांना अटक करण्यात आली आहे। हा धक्कादायक प्रकार पुण्यातील वडगाव शेरी परिसरात समोर आला असून हा प्रकार 2016 ते 17 डिसेंबर 2021 या कालावधीत वडगाव शेरी गोवा बेंगलोर सिंगापूर येथे घडला आहे। अधिक माहितीनुसार तरुणी मूळची कोलकात्याची आहे। पबमधील दोघांचा परिचय झाल्याने नंतर तिच्यासोबत लग्न करूनही तिला ग्राहकांकडे पाठवून त्या पिळवणुकीला कंटाळून तिने शेवटी पोलिसांकडे धाव घेतली आहे व फिर्याद दिली आहे। पोलिसांनी पती व त्यांच्या मित्रांवर गुन्हा दाखल केला आहे। पोलीस उपनिरीक्षक काळे अधिक तपास करीत आहेत। सोलापुरात उपोषण दरम्यान दिव्यांग मुलीचा मृत्यू झाल्याचा आई वडिलांचा दावा। दिव्यांगांच्या निधीसाठी उपोषणास बसलेल्या मुलीच्या मृत्यूचा दावा केला आहे। उपोषणादरम्यान वैष्णवी रामचंद्र कुरुळे असं मृत्यू झालेल्या दिव्यांग मुलीचं नाव आहे। झारखंडमध्ये 17 ऑगस्टच्या रात्री झालेल्या गोळीबारात पोलिसांनी वेगाने तपास सुरू केला। मोहम्मद तौहीक आलम यांची पत्नी गौशिया परवीन आणि त्यांचा भाचा मोहम्मद इशाद यांच्यात प्रेम संबंधातून सुपारी देऊन हा खून झाल्याचे आज समोर आले आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढणार, परिवर्तन घडविणार। शिवसेना संभाजी ब्रिगेड युतीचे दौंड तालुक्यात फटाके वाजवून पेढे वाटून जल्लोषात स्वागत करण्यात आले। पुरंदर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।